महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात आहेत गोव्यात फडणवीसांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा विडा उचलला आहे पण गोव्याच्या राजकारणात जे काही घडतंय ते जबरदस्त नाट्यमय मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे आता पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे तर भाजपनं बाबूश मोनसेरात यांना पणजीतून निवडणुकीचं तिकीट दिलं आहे मुख्य म्हणजे बाबूश काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत आणि कधी काळी तर ते गोव्यातील भाजप सरकारसाठी खलनायकही ठरले होते यात एक नवा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे उत्पल पर्रिकर यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी एक अट ठेवली आहे ती म्हणजे भाजपनं चांगला उमेदवार दिला तर मी अपक्ष लढणार नाही आता चांगला उमेदवार असं जेव्हा पर्रिकर म्हणत आहेत तेव्हा बाबूश मॉन्सेरात यांच्यात त्यांना नेमकं काय वाईट दिसतं आहे फडणवीसांनी ज्या मॉन्सेरात यांच्यावर विश्वास ठेवून पर्रिकरांशी पंगा घेतला आहे त्यांचा इतिहास नेमका काय आहे याविषयी सविस्तर बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अंतासिओ मॉन्सेरात हे बाबूश मॉन्सेरात या नावाने ओळखले जातात गोव्यातली ही आसामी व्यक्ती आहे दोन हजार दोन साली त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली तेव्हा युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्षातून त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकलीसुद्धा तेव्हा भाजपकडे म्हणजेच मनोहर पर्रिकरांकडे सतरा जागा होत्या सत्ता स्थापनेसाठी आणखी तीन जागांची आवश्यकता होती त्यावेळी मॉन्सेरात आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी पर्रिकरांना पाठिंबा दिला आणि भाजपचं सरकार गोव्यात आलं पण तीनच वर्षात मॉन्सेरात आणि त्यांच्या म्हणजे दोन सहकाऱ्यांनी पर्रिकरांच्या पाठीत खंजीर खूप असला आणि दोन हजार पाच साली पर्रिकरांचं सरकार गडगडलं मग मॉन्सेरात यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला काँग्रेसचं सरकार गोव्यात आणलं आणि त्यात बाबूश यांनी एक मंत्रीपदही आपल्या पदरात पाडून घेतलं तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की भाजपनं पर्रिकर यांच्या मुलाला डावलून ज्या बाबूश मॉन्सेरात यांना तिकीट दिलं आहे त्यांचं आणि पर्रिकर कुटुंबाचं वैर तसं जुनं आहे आता राहिला प्रश्न उत्पल पर्रिकर यांनी बाबूश यांच्यावर केलेल्या आरोपांचा तर बाबूश मॉन्सेरात हे त्यांच्यावरील आरोपांमुळे कायमच टीकेचे धनी ठरलेत दोन हजार सोळा साली तर बाबूश मॉन्सेरात यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला पाच मे दोन हजार सोळामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात मॉन्सेरात यांना अटक करण्यात आली होती त्यावेळी तेरा दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागले होते युवतीच्या आईला पन्नास लाख रुपये देऊन तिला विकत घेण्यात आल्याचंही म्हटलं होतं युवतीला पेयातून गुंगीचं औषध पाजलं आणि नंतर बलात्कार केल्याचा दावा तक्रारीमध्ये केला होता पीडित मुलगीच स्वत तक्रारदार म्हणून पणजी महिला पोलीस स्थानकामध्ये येऊन तिनं तक्रार नोंदवली होती या घटनेच्या वेळी ही युवती सोळा वर्षांची होती असा तिचा दावा होता मुख्य म्हणजे या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालं तेव्हाही मनोहर पर्रिकर यांचं सरकार होतं तेव्हा मॉन्सेरात यांनी आपल्याला या प्रकरणात गोवलं गेल्याचा आरोपसुद्धा केला होता पण या व्यतिरिक्तही अन्य काही गंभीर स्वरूपाचे आरोप हे मॉन्सेरात यांच्यावर आहेत पण तरीही भाजपकडनं काँग्रेसमधून भाजपत आलेल्या मॉन्सेरात यांनाच उमेदवारी दिली आणि यामुळे पर्रिकर कुटुंबामध्ये नाराजी पसरली कारण यापूर्वीही उत्पल पर्रिकर यांनी थेटपणे बाबूश यांच्या विरोधात भूमिका मांडली होती तेव्हा ते म्हणाले होते फडणवीसांना असं म्हणायचं आहे का की जिंकण्याची क्षमता असणं मणगेच चांगला उमेदवार आहे संबंधित व्यक्तीच्या चारित्र्याचं चा काही महत्त्व नाही का त्यातच आता आपण एका अशा व्यक्तीला तिकीट देत आहोत ज्याचा गुन्हेगारी इतिहास आहे आणि आम्हाला गुपचूप घरी बसायचं आहे जर भाजप पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार मॉन्सेरात यांना तिकीट दिलं तर मी गप्प बसणार नाही तेव्हा निवडणुकीय राजकारणाचा कुठलाही अनुभव नसलेल्या उत्पल यांच्याकडे हाच एक मोठा मुद्दा आहे की बाबूश यांचं चारित्र्य बाकी पर्रिकर यांनी कायमच आपली प्रामाणिक राजकारणाची छवी जपली आहे त्यामुळे अर्थातच त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्याकडे आपल्या वडिलांच्या प्रामाणिक राजकारणाची शिदोरी असेल तर बाबूश यांच्या विरोधातील गुन्हे आरोप आणि त्यांनी भाजपशी केलेली गद्दारी या सगळ्याचं भांडवल करण्याजोगे मुद्दे असतील आता हे पाहायचं आहे की उत्पल यांच्या या आरोपांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस कसे परतवून लावतात कारण फडणवीसांनी बाबूश यांना पर्रिकरांना डावलून तिकीट दिल्यामुळे आता बाबूश यांना मोठ्या फरकानं निवडून आणण्याचं आव्हान हे त्यांच्यासमोर असेल त्यात शिवसेना आप पाठोपाठ काँग्रेसनेही उत्पल पर्रिकरांना पाठिंबा जाहीर केला तर भाजपसाठी आणखी अडचणीची ही लढत ठरू शकेल या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद